जाऊया। अगं कुछ दिनों से हम तो देख रहे हैं की आम्ही मसीही जैसा बनना है आणि आपण काही दिवसांपासून पाहत आहोत की आपल्याला ख्रिस्तासारखा बनायचा आहे। आम्ही मसीही जैसा बनने के लिए पहिला पॉइंट हमने देखा था। आम्ही क्या करना है पहिला आणि पहिला पॉइंट इसे पहिला हमें क्या करना है क्षमा मांगना है उन व्यक्तियों से जे प्रभु से भी और उन व्यक्तियों से भी। दूसरा क्षमा करना जब लोग हमसे माफी मांगते हैं तो हमें क्या करना है क्षमा करना है। तीसरा मसीह का मन होना है। क्या होना है मसीह का मन। हमारे अंदर अच्छी सोच होनी चाहिए सबके लिए अपने घर में चर्च में सभी लोगों के। चौथा हमारी बोली कैसी होनी चाहिए नमक की नहीं लोगों को सुनने के समय पे अच्छा लगना चाहिए सुनने वाले को आनंद मिलना चाहिए उनकी उन्नति होनी चाहिए। पांचवा मेल मिलाप हमेशा एक दूसरे से मेल मिलाप से रहो झगड़े बिगड़े मत करो। छठा श्राप नहीं दो परंतु क्या करो आशीष दो किसी को भी कर्ज मत करो किसी को तेरा ऐसा होगा तू डर के मरेगा तू चूहा खा के मरेगा ऐसे ऐसे जो कुछ बोलते हैं ना कीड़े पड़ के मरेगा ये सब मत करो आशीष दो तेरा अच्छा ही होगा तुम्हारा भला ही होगा। नुकसान किया है तो हमें उनके पास जाकर क्या करना है माफी मांगना है। माफी मांगी थी कि आप लोग नहीं सकते मैं किसी के पास खुद घर में जाकर आपको लगता है कि आपको आपने किसी को दुखाया है कोई आपके कारण दुखी है निराश है आणि तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही कोणातरी दुखलेला आहे किंवा तुमच्याद्वारे कोणीतरी दुखी किंवा निराश आहे एक दोन जणांनी केलं बाकी अगर प्रभु आपको याद दिलाता है कोई आपके कारण दुखी है आपसे बात नहीं कर रहा है आपको आशीष मिलने के लिए कुछ रुकावट का कारण है तो आप ये करो ऐसा प्रभु जर तुम्हाला आठवण करून देतो की जर तुमच्याकडे कोणी दुखी आहे किंवा जर तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी जर काही अडथळा आहे तर तुम्ही जाऊन त्याच्याकडे माफी मागा। आज हम देखेंगे आज आठवा पॉइंट आणि आज आपण आठवा मुद्दा हम निकालेंगे नीति वचन नीति सूत्रे प्रोवर्ब्स नीति सूत्रे अध्याय 12 उसका 22 आणि त्याचा 22 प्रोवर्ब्स नीति सूत्रे चैप्टर 12 अध्याय 12 वर्स 22 आणि त्याचा 22 प्रोवर्ब्स नीति वचन नीति सूत्रे अध्याय 12 उसका 22 आणि त्याचा 22 झूठ से यहोवा को घृणा आती है परंतु जो विश्वास से काम करते हैं उनसे वो प्रसन्न होता है। असत्य वाणी परमेश्वराला वेट आणते परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात। हम प्रार्थना करेंगे आपण प्रार्थना करूया। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते आपका वचन क्या ही सुंदर क्या ही पवित्र क्या ही शुद्ध इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना करुणा दया रखना वचन का आपके हाथों में दिया रक्षा करना प्रभु ये हमारी खास विनती हमारी प्रार्थना है। अनुग्रह करना और प्रभु वचन जैसे सुनते वैसे ही पालन करने के लिए तुम मदद करना ये सुनने वाले नहीं परंतु सुनकर पालन करने वाले मदद करने के लिए सहायता यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड प्रेज़ द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रियो आज का आठवां पॉइंट परमेश्वर हमें सिखाता है परमेश्वर विश्वसनीय आणि बायबल मध्ये दिलेलं आहे की देव विश्वासयोग्य आहे वो कभी भी झूठ धोका नाही देता आणि तो कधीच धोका देत नाही उसने प्रॉमिस किया मैं तुझे धोका नहीं दूंगा मैं तुझे कभी छोडूंगा नहीं आणि त्यांनी करार केलेला आहे की मी तुला धोका देणार नाही मी तुला कधी सोडणार नाही तुझे कभी धोका नहीं दूंगा आणि मी तुला कधीच धोका परमेश्वर कभी धोका नहीं देता आणि देव कधीच धोका देत नाही क्यों नहीं देता आणि तो का देत नाही विश्वसनीय आणि कारण तो विश्वासयोग्य आहे आणि तो विश्वासयोग्य आहे वो कभी किसी को फसाता नहीं आणि तो कधीच कोणाला धोका देत नाही तो इसीलिए वो उसका स्वभाव विश्वसनीय है आणि म्हणून त्याचा जो स्वभाव आहे तो विश्वासयोग्य आहे तिमोथी पत्री में कहा है कि परमेश्वर विश्वासी है आणि तिमोथीच्या पत्रामध्ये देव म्हणतो की देव हा विश्वासयोग्य आहे अगर हम आपका इनकार कर लेंगे
आणि जर आपण स्वतःचा नकार करू धोका भी दे देंगे आणि जर आपण धोका सुद्धा नेऊ खुद का इनकार कभी नहीं करेगा आणि तो स्वतःचा जो नकार आहे तो कधीच करणार नाही उसे मालूम है वो कौन है आणि कारण त्याला माहिती आहे की तो कोण आहे उसे मालूम है वो विश्वसनीय है आणि त्याला माहिती आहे की तो विश्वासयोग्य आहे इसलिए प्रभु की इच्छा है की येशू जैसे विश्वसनीय है वैसे तुम और मैं भी विश्वसनीय होना चाहिए आणि म्हणून देवाची इच्छा आहे की जसे येशू हा विश्वासयोग्य आहे त्याच रीतीने तुम्ही आणि मी सुद्धा विश्वासयोग्य असले पाहिजे इसलिए नीति वचन में लिखा है आणि मग नीति सूत्र विश्वास से काम करते हैं आणि जो विश्वासाने काम करतो धोका न देकर आणि जो धोका देत नाही उनसे परमेश्वर खुश होता है आणि देव त्या व्यक्तीच्या द्वारे प्रसन्न होतो इसलिए आज का वचन आपको सिखाता है पहिला पॉइंट झूठ बोलना चोरी करना और धोका देना इनसे बचे आणि म्हणून आजचा पहिला मुद्दा जो तुम्हाला सांगत आहे की खोटं बोलणं चोरी करणं आणि फसवणं या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा जसे आम्ही पढा झूठ से परमेश्वर को झूठ अच्छा नहीं लगता आणि जसं आपण वाचलं की देवाला खोटं नाही आवडत झूठ से वो घृणा करता आणि देव खोट्यापासून घृणा करतो तर मसीह होणे के नाते आप झूठ बंद करो आणि तुम्ही ख्रिस्ती होण्याच्या नात्याने तुम्ही खोटं बोलू नका परमेश्वर सत्य है आणि देव हा सत्य आहे सत्य होने के कारण हम विश्वासी एक दूसरे से सत्य में चलना है सत्य बोलना है हमें झूठ आणि तो सत्य आहे म्हणून आपण सुद्धा ख्रिस्ती लोकांनी एकमेकांसोबत सत्याने चालायचं आहे आणि सत्य बोलायचं आहे इसे हम झूठ बोलना छोड़ रहे आणि म्हणून जे खोटं बोलणं आहे ते आपण सोडायचं आहे लिखा है चोरी चालाकी हम न करे आणि नंतर दिलेलं आहे की चोरी आपण करू नये पढ़ सकते लेवी अध्याय 19 लेवी अध्याय 19 लेवी चैप्टर 19 अध्याय 19 वर्स 11 आणि त्याचा 11 वो निकालने मैं आपको बता दूं लेवी परमेश्वर को धोका नहीं देना आणि आपल्याला देवाला फसवायचं नाहीये दुसरा खुद को नहीं फसाना आणि दुसरा स्वतःला नाही फसवायचं खुद को भी फसायचं आणि खूप वेळा आपण स्वतःला सुद्धा फसवतो हर इंसान कभी कभी देखो हम अक्सर धोका लोगों को ही नहीं देते कभी कभी हम धोखा अपने आप को भी देते हैं आणि नेहमी आपण जो धोखा आहे तो लोकांनाच नाही देत परंतु कधी कधी जो धोखा आहे आपण स्वतःला सुद्धा देतो इसलिए अपने आप को भी हमें धोखा नहीं देना आणि म्हणून आपल्याला स्वतःला सुद्धा नाही फसवायचं घर के लोगों को धोखा नहीं आणि घरातील व्यक्तींना धोखा नाही पड़ोसियों को धोखा नहीं आणि जे शेजारचे आहेत त्यांना धोखा नाही द्यायचा अपने चर्च के मेंबर्स को हमें धोखा आणि चर्च मध्ये जे सदस्य आहेत त्यांना धोखा नाही द्यायचा आहे परंतु सबके साथ कैसे रहना है परमेश्वर के साथ खुद के साथ और दूसरों के साथ आणि सर्वांसोबत देवासोबत आणि एकमेकांसोबत घरातील व्यक्तीसोबत आणि स्वतःसोबत सुद्धा विश्वास योग्य राहायचा आहे तुम्ही चोरी करू नये आप चोरी मत करना एकमेकांशी कपटाने वागू नये एक दुसरे से झूठ नहीं बोलना व लवाणी करू नये और एक दुसरे के साथ कपट से बुरा व्यवहार नहीं करना व लवाणी करू नये माझ्या नावाची खोटी शपथ वागून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये मी परमेश्वर आहे हिंदी वाले पढ़े तू चोरी न करना न धोखा देना न एक दूसरे से झूठ बोलना एक दूसरे से झूठ न बोलना आणि एकमेकांसोबत खोटं नाही बोलायचं हे प्रभू की इच्छा आहे आणि ही देवाची इच्छा आहे येशू हमसे कभी झूठ नहीं बोला आणि येशूने आपल्यासोबत कधीच खोटा बोला येशूने हमें कभी धोका नहीं आणि येशूने आपल्याला कधीच फसवलं नाही कहा मेरे कारण तुम कभी ठोकर नहीं खाओ आणि तो म्हणाले की माझ्याद्वारे तुम्ही कधीच ठोकर खाणार नाही कभी भी मैं तुम्हारे लिए रुकावट का पत्थर नहीं रहूंगा आणि कधी मी तुमच्यासाठी एक अडवण्याचा दगड बनणार नाही जो मुझपर विश्वास करेंगे वो कभी लज्जित नहीं होंगे आणि जो कोणी माझ्यावरती विश्वास करेल तो कधी लज्जित होणार नाही येशू पर किसी ने विश्वास नहीं विश्वास नहीं किया आणि येशूवरती खूप सारे लोकांनी विश्वास नाही केला झूठ नाही बोलला आणि तो खोटा नाही बोलला भले लोक विश्वास करे न करे लेकिन उसने सची बोला आणि भले जे लोक आहे त्यांनी विश्वास ठेवू दे किंवा न ठेवू दे तरी सुद्धा तो सत्यच बोलत राहील वैसे ही आप भी मसीह का स्वभाव लोक विश्वास करे न करे आप सची बोलो आणि त्याच रीतीने तुम्ही सुद्धा ख्रिस्ताचा स्वभाव जर लोकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवू दे किंवा नाही ठेवू दे तरी सुद्धा तुम्हाला ख्रिस्ताचा स्वभाव दाखवायचा आपको मसीह का स्वभाव पहनकर यानी सच में विश्वसनीय बनकर एक दूसरे को धोखा न देकर जीवन में देते आणि ख्रिस्ताचा स्वभाव तुम्हाला धारण करायचा आहे आणि एकमेकांना फसवायचं नाही आणि एकमेकांसोबत खोटं सुद्धा बोलायचं बायबल में एक उदाहरण दिया गया है आणि बायबल मध्ये एक उदाहरण दिलेलं आहे वो भी पेरितो के काम अध्याय 5 में आणि ते आहे प्रेषकांच्या कृत्यांचे 5 मध्ये 1 से वहां पढ़ सकते हैं आणि एक पासून तुम्ही तिथे वाचू शकता पेरितो के काम अध्याय 5 में एक फॅमिली है आणि प्रेषकांच्या कृत्यांचे 5 मध्ये कुटुंब आहे कोई बता सकता है कौन है आणि कोणी सांगू शकतो ते कुटुंब कोण आहे हां
काय आणि खूप सारे जे लोक आहेत ते पेत्राच्या पायाजवळ त्यांची जी जमीन आहे ती विकून ते पैसे आणत होते. हा बर्नबास भी नाम का एक व्यक्ती था, प्रभु का दास है, उसने भी अपनी जमीन बेचकर पत्रस के पैर के पास रख दी. आणि त्याच्यामध्ये बर्नबास नावाचा जो एक व्यक्ती आहे तो देवाचा दास आहे, त्याने सुद्धा स्वतःची जमीन विकून पैसे आणले. क्यों लाया? आणि का आणले? पत्रस को खुश करने के लिए. आणि पेत्राला आनंदित करण्यासाठी. क्यों लाया? आणि का आणलेलं होतं? पत्रसने मांगला का? आणि पेत्राने मागितलेलं होतं का? पत्रसने नाही मागला का? आणि नाही, पेत्राने नव्हतं मागितलं. क्यों लाया था? आणि मग त्याने का आणलेलं? आणि म्हणून त्यावेळेला ज्या लोकांना जे काही शक्य झाले त्यावेळेला त्यांनी पेत्राजवळ ते आणून ठेवलं. आम्ही कलिसिया सिओन कलिसिया आपका धन्यवाद करते या पुरुषों का. आणि आम्ही सुद्धा सिओन मंडळी तुम्हा सर्व पुरुषांचं धन्यवाद करतो. उपरचा जो सिलिंग का काम कंप्लीट हुआ. आणि सिलिंगचं जे काम आहे कंप्लीट झालं आणि म्हणून आज ते सेलिंग झालेला आहे. आणि प्रभू तुम्हाला खूप आशीर्वादित करतो. प्रभू का घर बनाय, प्रभू आपका घर बनाय. आणि तुम्ही देवाचं घर बनवलेलं आहे, देशभरचं घर बनवलेलं आहे. आणि पवित्र आत्मा जसं आपण आता वचन देत आहे की मी तुझं घर नेहमीसाठी बनवून ठेवेल. आपले आपली कुवत केनुसार आगे आणि तुम्ही तुमच्या कुवतेनुसार तुमचा हात पुढे केला. आणि देव सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वादित. आणि त्याच्यामध्ये जो अभिराज आहे त्याने सुद्धा स्वतःचा हात पुढे केला. नाही ले रही थी लेकिन वो उसने बोला नहीं नहीं आणि म्हणून देव सुद्धा तुम्हाला खूप आशीर्वादित करेल, देव तुम्हाला फलद्रुप करेल. आणि तुम्ही स्वतःचा जो हात आहे तो देवाचा घर बांधण्यासाठी पुढे केलेला आहे, म्हणून देव सुद्धा तुमचं घर बांधून ठेवेल. प्रभू का घर का छप्पर बना, आपके ऊपर हमेशा छप्पर रहेगा, छत रहेगा, छाया रहेगा. आणि देवाचा जो छत आहे तो बांधण्यासाठी हात पुढे केला, तुमच्यावर सुद्धा नेहमी सावली असेल. आणि तुम्ही सुद्धा छत दिली सांगितले. जिथे प्रभू का घर भाडे पे वो खूप त्या घर प्रभू देईल. आणि अशावेळी जेव्हा लोकांचं घर भाड्यावरती आहे देव त्यांना स्वतःचं घर देईल. प्रभू के घर के ऊपर छत बनाने की मदद केली. आणि तुम्ही सुद्धा देवाचं जे घर आहे त्याचं जे छत बांधण्यासाठी तुम्ही मदत केलेली आहे. आपली दिल से केली. आणि तुम्ही ते हृदयाने केलेलं आहे. आपको कलर पकड के जबरदस्ती नहीं बोला, टाइप सब से है ना, इधर पाप वाला माय ऐसा बोला नहीं किसी को, किसी को भी नहीं. जितने ने जिन्होंने जो जितना दिया मैंने दिया. प्रभु आपको बहुत आशीष देते. तो वैसे ही पत्रस का काल में भी हुआ. आणि त्या कमिटी जी कलिसिया होती आणि तेव्हा नवीन मंडळी होती. हां, उसमें एक फॅमिली थी हनन्या सफेदा. आणि त्याच्यामध्ये कुटुंब होतं हनन्या ते सफेद. उसे मैं लगा कि वाह कितनी इनकी सबकी मामा की जगह को अभी आपकी मामा हुई ना. आणि बघा आता तुमची सुद्धा प्रशंसा झाली ना जब ये घर ऊपर ये पूरा काम हुआ. आणि जेव्हा हे संपूर्ण काम झालं हम पति पत्नी ने आपकी ये प्रयोग किया. आणि देवी आणि आपला की तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि तुम्हाला त्यावेळेला आशीर्वाद. ऐसा नहीं बोलती की जिन्होंने दिया आप सबके लिए दिया, ऐसा नहीं. जिन्होंने नहीं दिया उनके लिए हम नहीं बोल कि नहीं प्रभु हमको नहीं दिया, उन्हें हम सब पुरुषों के लिए दिया. आणि निहारीची जी नाही की ज्यांनी दिलेला आहे फक्त त्यांच्यासाठी, परंतु ज्यांनी नाही दिलं त्या सर्व पुरुषांसाठी सुद्धा प्रार्थना.
सबके लिए प्रभु को धन्यवाद दिया की पूर्ण करने के लिए मदद की देवाला धन्यवाद दिला की सर्व पूर्ण करण्यासाठी मदत केली. तो उस समय अभी कलीसिया में जैसे काम होने के बाद लोग तारीफ करते हैं तो बरनबास की तारीफ होने लगे. आणि मंडळीमध्ये सुद्धा काम झाल्यानंतर लोक मंडळीमध्ये तारीफ करतात त्याच रीतीने बरनबासची सुद्धा तारीफ व्हायला लागली. जसे आपली तारीफ की गई वैसे बरनबास की तारीफ हुई. जिन लोगों ने पत्रस के हाथ में धन ला के दिया उनकी तारीफ होने लगी. तो हनन्याह भी सोचा क्यों ना मैं भी मेरी जमीन बेच रहा हूँ और मैं भी पत्रस के हाथ में देता हूँ. आणि जसं तुमची आता तारीफ करण्यात आली त्याच रीतीने बरनबासची सुद्धा झाली. आणि त्याच रीतीने हनन्याने सुद्धा विचार केला की का नाही मी माझी जी जमीन आहे मी सुद्धा देतो आणि त्याचे जे पैसे आहेत मी पेत्राजवळ आता देतो. उसने जमीन बेची आणि त्याने त्याची जी जमीन आहे ती विकली. हा पत्रसने नाही खाता जमीन बेची आणि पेत्राने त्याला सांगितलं होतं की तो जमीन उसकी खुद की इच्छा आणि त्याची स्वतःची इच्छा होती. उसने क्या किया कुछ अमाऊंट रख कर कहा की हे सारा अमाऊंट मैं प्रभु को देने आया. आणि त्याने काय केलं की थोडेफारसे पैसे आहेत ते स्वतःजवळ ठेवले आणि त्याच्यानंतर उरलेले जे पैसे आहेत त्याने दिले आणि तो म्हणाला की सर्व पैसे मी देवासाठी दिलेले आहेत. उसने पत्रसे याने पवित्र आत्मासे झूठ बोला. आणि तो पेत्रासोबत म्हणजे देवाच्या आत्मासोबत तो खोटं बोलला. आपलं निघाला होता ना पत्रस का पत्री के काम आणि प्रेषकाच्या बोलते. तो उसने प्रियो उसने क्या कहा मालूम आणि त्याच्यामध्ये तो काय म्हणाला. उसने कहा आणि तो म्हणाला की वो सारा जो जमीन हमने बेचा आणि सर्व काही आम्ही जी जमीन विकली वो इतनी अमाउंट में बेचा आणि याच किमतीमध्ये ती आम्ही विकलेली आहे. ऐसा क्या किया झूठ बोला. आणि अशा रीतीने तो खोटं बोलत होता. इसे पत्रस ने कहा आणि म्हणून पेत्र म्हणाला ये सारा पैसा तो तेरा ही था ना. आणि हे सर्व पैसे होते ते तर तुझेच होते ना. तेरा ही था आणि तुझेच होते. तेरे पास रहता तो भी तेरा ही रहता. आणि जर ते तुझ्या जवळ राहिले असते तरी सुद्धा ते तुझेच राहिले असते. आधा भी लाके देता और ऐसा बोलता कि ये लो रकम हम प्रभु के लिए लाए तो वो थोड़ी बोलता तूने इतने में बेचा क्या. ऐसा थोड़ी पत्रस पूछता ऐसा त्याने आधा पैसे आणून दिले असते तर पेत्राने त्याला विचारले असता की तू सर्व रक्कम आणली की नाही पूछता. आणि विचारलं असता का ले लेता ना. आणि त्याने ते घेऊन सांगितलं झूठ बोला की हमने कितनी अमाऊंट में जमीन बेची. आणि तो खोटं बोलला की आम्ही एवढ्याच किमतीमध्ये ती जमीन विकलेली आहे. पत्नी को भी कहा था ऐसा ही कहना. आणि त्याने स्वतःच्या पत्नीला सुद्धा सांगितलेलं की तू याच रीतीने सांग. और इसीलिए पत्रस के कहने के अनुसार वो मर गया. आणि म्हणून पेत्राच्या सांगितल्याच्या द्वारे तो मेला. तो इसलिए हम एक मसीह जीवन जीते समय खुद के प्राण के प्रति एकदम जिम्मेदारी होणी चाहिए. आणि म्हणून आपण सुद्धा ख्रिस्ती जीवन जगत असताना स्वतःच्या प्राणाच्या बद्दल आपण एक जबाबदार व्यक्ती बोलणं हानी है. आणि खोटं बोलणं हे आपल्यासाठी हानिकारक आहे. अभी आप बोलो की मेरा छोटा सा झूठ मुझे नरक लेके जा सकता है. हनन्याह का एक छोटे से झूठ में उसकी बीवी ने भी हाँ में हाँ झूठ का साथ देने के कारण उसने भी झूठ बोलने के कारण दोनों को मृत्यु मिली. आणि तुम्ही बोला की माझं लहानसं जे खोटं आहे ते मला नरकामध्ये घेऊन जाऊ शकतं का. परंतु आपण इथे पाहतो की हनन्याह एक लहानसं खोटं बोलला आणि त्याची सुद्धा जी बायको आहे ती त्याच्या हा मध्ये हा मिळवत होती आणि लोक सुद्धा अधोलोकामध्ये उतरतात. रेव्हल्युशन मी त्या लिखा आहे आणि प्रकटीकरणामध्ये काय दिलेलं आहे स्वर्ग के बाहेर आणि स्वर्गाच्या बाहेर आग के झील में आणि आगीच्या सरोवरामध्ये कोण जाएंगे आणि कोण लोक साधे झूठ बोलने वाले आणि खोटं बोलणारे कोण कोण जाने वाले आणि कोण तिथे जाणार आहे. पढ़ा है ना आणि वाचलेलं आहे ना मूर्ती पूजा करणे वाले आणि तिथं मूर्ती पूजा नाही जाएंगे आणि नाही जाणार. व्यभिचार करणे वाले आणि व्यभिचार करणारे नाही जाएंगे आणि नाही जाणार. तिसरा आणि तिसरा जादू टोना करने वाले आणि जादू टोना करणारे नाही जाएंगे आणि नाही जाणार. नंतर डरफोक थँक्यू ये तो पहिला शब्द था डरफोक. मी तो फिर मी पहिले मूर्ती पूजा बोला डरफोक नाही जाएंगे आणि जे भेकड आहे ते सुद्धा तिथे नाही जाणार. झूठ बोलने वाले आणि खोटं बोलणारे नाही जाएंगे आणि नाही जाणार. एकदम स्पष्ट रीतीचे आणि एकदम स्पष्ट हलके में लेते झूठ बोलना आणि आपण एकदम हलक्यामध्ये घेतो खोटं बोललं. प्रभूने कभी झूठ नाही बोला आणि प्रभू कधीच खोटं नाही बोलला. प्रभू की इच्छा आहे की आपण झूठ न बोले आणि म्हणून प्रभूची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही सुद्धा खोटं बोलू नये.
कभी भी चोरी चालाकी न करे आणि कधी चोरी चालाकी करू नये. एक दुसरे को हम धोका नाही दे आणि एकमेकांना आपण फसवू नये. हे प्रभू का स्वभाव नाही आहे आणि हा देवाचा स्वभाव नाही. जब एक दुसरे को फसाते आणि जेव्हा आपण एकमेकांना फसवतो प्रभू को फसाते देवाला फसवतो तो हे प्रभू का स्वभाव नाही आहे. हे शैतानी स्वभाव आहे धोका देणं आणि हा देवाचा स्वभाव नाही आहे. हा शैतानाचा स्वभाव आहे की धोका देणं. फायनान्शियली हम प्रभू को खुद को दुसरो को नहीं धोका देना आणि आर्थिक रीतीने आपण देवाला एकमेकांना किंवा स्वतःला धोका नाही द्यायचा आहे. प्रभू का जो है वो प्रभू को ही देना आणि जे देवाचं आहे ते देवालाच द्यायचं आहे. हमेशा याद रखो काही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कर्जा लिया वो आपको प्रभू लोगों को जिस व्यक्ति से लिया उस व्यक्ति को देना ही है. आणि जेव्हा तुम्ही कोणाकडून कर्ज घेतलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचंच आहे. अगर वो नाही लेता है नाही नाही मी तर तुम्हाला असं मदत केली नको नको मला ठीक आहे. आणि जर तुम्ही ती नाही घेतली मी आपको मदत की आहे तर मग ठीक आहे. लेकिन कोई अगर वापस क्योंकि उन्होंने तो ऐसी होप रखा है ना आशा रखा की ये मेरा कर्जा लाके देगा. आणि त्याने तर हीच आशा ठेवलेली आहे की हा जो माझा कर्ज आहे तो पुन्हा आणून मला देईल. अभि सोचो उदाहरण आणि विचार करा. मैंने इसको ये दिए 500 रुपये उधार दिए. अरे मी हिला 500 रुपये उधार दिले. अभी मेरे पास बहुत पैसा है. अरे आता माझ्या पास खूप सारे पैसे आहेत त्याच्यामध्ये. इसने कहा था कल दूंगी परसों दूंगी कभी तो दूंगी. अरे ये मला म्हणाले की मी उद्या किंवा परवा किंवा कधी तरी मी तुम्हाला देईन. तभी इसके पास बहुत पैसा आया. अरे आता हिच्याजवळ खूप सारे पैसे आलेले आहेत. तो इसने क्या करना चाहिए. अरे मग हिने काय करायला हवं. मालूम आहे मेरे पास बहुत पैसा आहे. अरे हिला माहिती आहे की माझ्याजवळ खूप सारे पैसे आहेत. आणि हे तिचं काम नाहीये. आणि हे सर्व गोष्टी पाहत आहे. तिचं काम काय आहे. इसके हात में जो है आणि हिच्या हातामध्ये जे आहे एक ना एक दिन मुझे रिटर्न करना. आणि ते एक ना एक दिवस मला रिटर्न द्यायचं आहे. तो हम अक्सर क्या करते हैं. आणि आपण नेहमी काय करतो. अक्सर लेते हैं धोका देते हैं वापस रिटर्न नहीं करते. आणि आपण नेहमी घेतो त्यांना फसवतो आणि पुन्हा आपण ते रिटर्न नाही करत. सोचते एक साल हो गया दो साल हो गया चार साल हो गया दस साल हो गया. इंसान बोले मुझे बताओ कितने भी साल जाने दो. मैं एक प्रश्न पूछती हूँ. जो आपसे किसी ने तो पैसा लिया होगा. आणि तुमच्याकडून कोणीतरी पैसे घेतले असतील. आणि उदाहरण सोचो एक साल हुआ होगा दो साल होगा आप भूल जाते हो क्या. आणि एक वर्ष झाले किंवा दोन वर्ष झाले तुम्ही विसरून जाता का. याद रहता है आणि लक्षात राहत ना रहता है ना. आणि राहतं ते हमेशा याद राहतं. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात येते. जिसका जो है उसको देना ही है. बाइबल में क्या लिखा है. जो कैसर का है जो प्रभु का है जो जिसका है वो उसको देना है. अभी ये मेरा है आणि आता हे माझा आहे. थँक यू दिल्या बद्दल धन्यवाद. मी किती खुश हो गेली तो. आणि बघा मी किती आनंदित झाली. ते काय होत आहे. आणि मग काय होतं. प्रभू तुला खूप आशीर्वाद. प्रभू तुझे बहुत आशीर्वाद तो मेरा ही. आणि आनंद माझं. लेकिन ब्लेसिंग निकलता. आणि तरी सुद्धा आशीर्वाद निघतो. इसीलिए हम एक दूसरे को फायनान्शियली बातचीत के द्वारा या किसी भी अन्य बातों के द्वारा फसाहे नाही. आणि म्हणून आपण सुद्धा एकमेकांना आर्थिक रीतीने किंवा बोलण्याच्या मध्ये आपण एकमेकांना फसवू नये. कभी भी धोका नाही. आणि कधीच आपण धोका घेतले हमारी बोली हा की हा ना की ना. आणि म्हणून आपलं जे बोलणं आहे ते हा तर हा आणि नाहीच नाहीच असं. प्रेयर आहे की आणि माझ्या घरामध्ये उद्या प्रार्थना आहे तुझी अशी हा नाही आहे तर नाही झालं आहे. आणि मग मैंने तो इसको किमती खाना बनाया था ना. आणि ते हिला मोजून जेवण बनवलेलं ना. तिथून धोका दिया ना. आणि मग हिने मला फसवलं. हा बोलती आई की आणि हा बोलती आली का. यही हमारी गलती होती है मसीहों की. आणि हीच आपल्या ख्रिस्ती लोकांची चुकी होते. नाही कसं बोलायचं. और नाही कैसे कैसे देंगे का. वाईट वाटेल ना. और बुरा लगेगा ना. दीदीला. और दीदी को. म्हणून हो मी एक गेली. और इसलिए हाँ मैं आऊंगी. मैं भी पूछती हूँ. आणि मी सुद्धा विचार नाही तुम्ही. और आप लोग आओगे. हाँ हाँ मैं. और हाँ मैं आऊंगी. अभी मी त्या घरातील लोकांना सांगते 50 लोक येणार आहेत. और मी उस घर की लोगों को कहती की 50 लोग आने वाले हैं. तुमच्याने 50 लोकांचं जेवण बनवतात. और वो लोग 50 लोगों का खाना बनाते हैं. और आते किती. और आते कितने हैं. अरे आम्ही एका घरात गेलो फक्त 5 लोक आले. 50 लोकांचं जेवण बनवले ना 5 लोक आले. और 50 लोगों का खाना बनाया गया था सिर्फ 5 लोग ही आए थे. खाना देखने शौक हो गए. आणि लोक एवढी फक्त 5 क्योंकि वो भी वही पर आमारे सर. अच्छा
हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुझी थोरवी वर्णे, तुझ्या नामाचे स्तवन करेन, कारण तू आश्चर्य कार्यकृती केलेली आहेस. तू आपले पुरातन संकल्प पूर्ण स्वशीलतेने सिद्धीस केलेले आहे. तू शहराला मोड तोडीसाठी बनवलेले आहेस, तटबंदीचा गाव तोडीस मिळवलेला आहे. परमेश्वराने त्याच्या समोर जाताना अशी घोषणा केली. हा परमेश्वर उसके निकट से जाते समय उसे ऐसा खुद का प्रचार खुद किया. परमेश्वर परमेश्वर दयालु और कृपालु देव. हाँ परमेश्वर परमेश्वर दयालु और कृपालु परमेश्वर. पवित्र दयेचा व सत्याचा सागर. हाँ सत्याचा सागर. हजारो जणांवर दया करणारा, अन्याय अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधांची आम्हाला परमेश्वर विश्वसनीय. आणि अशा रीतीने आपला जो देव आहे तो विश्वास योग्य आहे. आम्हाला परमेश्वर विश्वसनीय आहे. आणि म्हणून त्यांना आपला जो देव आहे तो विश्वास योग्य आहे. आणि म्हणून आपल्याला दृष्ट आणि जे बाकी लोक आहे त्यांच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवतो. दुसरा तिसरा दुसरा तिसरा तीन तीन अध्याय तीन त्याचा तीन. संसार में बहुत सारे दुष्ट लोग हैं. आई या जगह में खूब सारे दुष्ट लोग हैं. दूसरा तिसरा का दूसरा तिसरा ये तीन तीन अध्याय तीन तिसरा. हमारा परमेश्वर कैसा है? क्रोध में धीमा. आई आपका देव विश्वसनीय दयालु कृपालु महान सर्वशक्तिमान. इसलिए वो विश्वसनीय होने के कारण इस संसार में जितने दुष्ट है टेढ़े है कठोर है उनसे वो बचाता है. ऐसा लिखा है.
आणि आमचा जो देव आहे तो विश्वासयोग्य आहे, कृपाळू आहे, दयाळू आहे, आणि म्हणून तो दयावंत आहे. म्हणून तो काय करतो, आपल्याला जे घातकी लोक आहेत आणि जे कपटी लोक आहेत त्यांच्यापासून तो आपलं रक्षण करतो, वाचवून ठेवतो. प्रभू विश्वसनीय आहे, परमेश्वर विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल, वो आपको स्थिर करेगा, व त्या दुष्टापासून राखेल, और उस दुष्ट से बचाए रखेगा. तुमच्याविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरोसा आहे का? बस टेढ़े लोगों से दुष्ट, हिंदी में ऐसा लिखा है, जो विश्वास नहीं रखते ऐसे टेढ़े लोगों से तुम्हें क्या करेगा, बचाए रखेगा. आणि हिंदीमध्ये दिलेलं आहे की जे लोक विश्वास नाही ठेवत अशा वाकड्या लोकांपासून तो तुम्हाला वाचवून ठेवेल. हमारा परमेश्वर विश्वसनीय, आणि आपला जो देव आहे तो विश्वासयोग्य आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा प्रियांनो विश्वासयोग्य राहा प्रभूसा आणि देवासोबत. सबसे पहिला पॉइंट परमेश्वर ने विचारला की आप प्रभू बोलो, आणि सर्वात पहिला मुद्दा की देवाची बिलकुल इच्छा नाही की तुम्ही देवालाच असवाल. परमेश्वर को धोका न देना, याने परमेश्वर जैसा कहता है वैसा रहना. आणि देवाला धोका न देणं म्हणजे देव ज्या रीतीने सांगतो त्याच रीतीने राहणं, जो कह रहा है वैसा करना. आणि देव तुम्हाला ज्या रीतीने सांगत आहे त्याच रीतीने करणं नाही देत. आणि याचा अर्थ आहे की तुम्ही देवाला धोका देत नाही. अगर आणि जर आप यहाँ आते हो, आणि जर तुम्ही इथे येता पूजा करते हो, आणि मूर्ती पूजा करता, जातो तो न करता, दारू पिते हो, दारू पिता, व्यसन करते, व्यसन करता, काय करते हो, भांडणं करा, शिव्या देता, अन्य कोई काम करता, आणि किंवा अन्य कोणत्या तुम्ही गोष्टी करता, ईश्वर को साक्षात खुद को भी धोका देता. आणि तुम्ही देवाला आणि सोबत तुम्ही स्वतःला सुद्धा धोका देता. रिलेशन्स मध्ये काय, दोघा न खाऊ, परमेश्वर ठट्टो में उड़ाया, परमेश्वर ठट्टो में उड़ाया. आप जब धोखा किसी को देते हो या खुद को देते हो, आप परमेश्वर को मजाक नहीं देते हो, सीरियसली नहीं लेते. आणि म्हणून गलतीकरण स्वतःमध्ये दिलेलं आहे की तुम्ही धोका देऊ नका आणि स्वतः सुद्धा फसू नका, कारण देवाला थट्ट्यामध्ये उडवलं जाऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना धोका देता किंवा स्वतःला फसवता तेव्हा तुम्ही देवाला सुद्धा थट्ट्यामध्ये उडवत असता. मी उदाहरण आपके सामने एक प्रश्न पूछते, आणि मी तुम्हाला तुमच्या समोर एक प्रश्न विचारते. समुद्र के किनारे पे हो, आणि तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावरती आहात, समुद्र में बाढ़ आई है, आणि भरती आई, भरती आई है, आणि समुद्रामध्ये जर भरती आलेली आहे, और बड़ी बड़ी लहरें उमट रही, आणि मोठ्या मोठ्या ज्या लाटा आहेत त्या येत आहेत, तो आप क्या करो, आणि मग तुम्ही काय करायचं, अंदर जाओगे, आणि तुम्ही त्या लाटांच्या आतमध्ये जाल, आणि का क्यों, क्योंकि आपको दिखाई दे रही ये लहरें आपको ऊपर से जाकर आपको क्या करके लेके जाएगी, अंदर लेके जाएगी. कारण तुम्हाला दिसत आहे की है उस लहरों को, आणि एवढी ताकद आहे त्या लाटांमध्ये, वो लहरें आपको अंदर लेके जाके डुबा सकती है. आणि त्या लाटा आहे ते तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊन ते तुम्हाला डुबवू शकता. समुद्र को आप देखो, ऐसा साधा समुद्र है, आणि असं साधारण समुद्र आहे, जे लहरे आ रहे हैं, आणि लाटा जर येत आहे आणि जात आहे, आणि तुम्ही बिनधास्त हलके मिळे जाता, आणि तू का घाबरतेस, अरे कुछ नहीं होगा, आणि काहीच नाही होणार, आणि हे हम क्या करते, हमें मालूम है ये समंदर हमको डुबाएगा, आणि उसे हलके मिले, आणि आपल्याला माहिती आहे की हा जो समुद्र आहे तुम्हाला डुबवणार नाही, आणि म्हणून आपण त्या हलक्यामध्ये गेलो. आणि जेव्हा त्या समुद्राला तेव्हा त्याच्या लाटा आहेत त्या खूप मोठ्या असतात, हलके मे नाही, आणि आपण त्याला हलक्यामध्ये नाही गेलो. मालूम आहे येही समुद्र जो हमारे पैरों के ऊपर से लहरे आणि आपल्याला माहिती पडतं की ज्या लाटा आपल्या पायावरून चालत चांगलं वाटतं, आता तो समुद्र त्या परिस्थिती सारखा नाहीये. मालूम पडा, तो वैसे ही देव परमेश्वर, आणि त्याच रीतीने प्रियानो देव सुद्धा आहे. वहा जो गलतियों की पत्र में लिखा है, धोखा न खाओ और धोखा न दो, क्यों, क्योंकि परमेश्वर ठट्टों में उड़ाया. आणि तिथे गलतीकरण स्तोत्रामध्ये जे दिलेलं आहे की तुम्ही धोका देऊ नका आणि स्वतः स्वतः धोका खाऊ नका, कारण जो देव आहे तो थट्टेमध्ये उडवला नाही जात. परमेश्वर आणि देव हा खूप चांगला आहे, परमेश्वर आणि म्हणून खूप चांगलं वाटतं देवामध्ये. जर परमेश्वर थट्टो मी उडाया जात आहे, तर काय होत आहे, बोलले रे परमेश्वर का क्रोध ओमंड कर बहकर कब लेके गया, कब डूब गया,
सब चला गया मारून. आणि मग त्याच देवाला जेव्हा खड्डीमध्ये उडवलं जातं तेव्हा त्याचे जे लाटा किंवा त्याचा जो राग आहे तो असा या रीतीने येतो की आपल्याला माहिती सुद्धा पडत नाही की केव्हा तो आपल्याला घेऊन गेला आणि कधी आपण नष्ट झालो. ठीक आहे. आणि म्हणून काळजीपूर्वक राहा. स्वभाव आहे आणि देवाचा स्वभाव आहे विश्वासी आणि विश्वास योग्य आहे. विश्वासी आणि तुम्ही सुद्धा विश्वास योग्य राहा. मा बाप के साथ आहे आणि स्वतःच्या आई वडिलांसोबत सुद्धा विश्वास योग्य राहा. आणि कधी तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवू नका. आणि कधीच जो कुछ भी हो आणि आज तुम्ही जे काही आहात मा बाप आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या द्वारे मा बाप को धोका नाही. आणि म्हणून कधीच तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवू नका. जो भी सामान आपले मा बाप दाने देते बचन व पैसा हा इतने मी था बोलकर छूट नाही. आणि म्हणून जे काही सामान आणण्यासाठी तुमचे आई वडील तुम्हाला पैसे देतात ते ओझेले जे पैसे आहेत ते तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका. असं बचत आणि नेहमी जी मुलं आहेत ते ह्याच रीतीने करतात. सामान आणि बेजा आणि सामान आणण्यासाठी जर पाठवलं चिकन आले आणि विचार करा चिकन आणण्यासाठी पाठव. पाव किलो चिकन आणि पाव किलो जे चिकन आहे ते किती लागेल. 65 आहे. दुकानदाराने 50 मिळ दिया माने 60 दिले आणि आईने जर 60 रुपये दिले आहेत आणि दुकानदाराने जर फक्त 50च घेतले 10 रुपये खिशात नाही असे 10 रुपये आपले खिशात मत आलो. दुकानदाराने 50 मिळ दिया 10 रुपये आपको बोलना है. अरे माँ बाप बोलते रख लो तो ठीक नाही तो विश्वसनीय रहो. बिना उन्हें बोले किसी ने मटा. आणि दुकानदाराने जर 50 रुपये घेतलेले आहेत जे 10 रुपये आहे तुम्ही आई वडिलांना रिटर्न करा आणि जर ती लोक म्हणतात की तू ठेव तर मग तुम्ही खिशामध्ये टाका. बहुत सारी बात आणि अशा खूप साऱ्या गोष्टींमध्ये ज्या काही और आणि आपण जात कुठे दुसरीकडे आहोत. आपण बोलले मी क्लास झालो आणि आपण आई वडिलांना सांगतो मी क्लास मध्ये चाललेलो आहे. जात नाही रे काही और गेलो आणि जात तर कोणत्या तरी दुसऱ्या ठिकाणी. कमी मी याचा धोका नाही आणि कधीच या रीतीने धोका देऊ नका. मा बाप को खास करते उन्ही के कारण तो आपको अनुवाद कर. मैं आपको पहिला बार बता दे एक परमेश्वर और दुसरे माँ बाप कभी भी हमारा बुरा नहीं चाहेंगे. आणि देव आणि आपले जे आई वडील आहेत तर कधीच आपला वाईट विचार नाही करणार. कभी भी नहीं आणि कधीच नाही. यहाँ जितने माँ बाप है उनकी बड़ी इच्छा है कि उनके बच्चों का अच्छा. आणि इथे जेवढे आई वडील आहेत त्या सर्वांची मोठी इच्छा आहे की त्यांच्या मुलांचं चांगलं. संसार में भी सभी माँ बाप अपने बच्चों का अच्छा ही चाहते. आणि जगामध्ये सुद्धा जेवढे आई वडील आहेत त्या सर्व सुद्धा त्यांच्या मुलांचं चांगलाच विचार करतात. माँ बाप अपना बैरी कभी मत समजा. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमचं बैरी कधी समजू नका. दुसरा पॉइंट अपने माँ बाप को कभी रोका नहीं. आणि मग दुसरा मुद्दा तुम्ही तुमच्या आई वडिलांना फसवू नका. तिसरा अपने लाइफ पार्टनर को रोका नहीं. आई तिसरा जो तुमचा लाइफ पार्टनर आहे तुम्ही त्याला कधी फसवू नका. पत्नीने आपले पत्नी को नहीं पत्नीने आपले पती को नहीं आणि पत्नीने त्याच्या पत्नीला नाही आणि पत्नीने त्याच्या पतीला नाही. कभी भी रोका नहीं आणि कधीच फसवू नका. चौथा आणि चौथा आप जहां काम करते हो आपके ऊपर जो बॉस है जिसके भी अंडर में हो उसको कभी धोखा नहीं. आणि तुम्ही जिथे कुठे काम करता तुमच्या वरती जो बॉस आहे त्याला तुम्ही कधीच फसवू नका. क्योंकि आपके ऊपर एक न्यायी बॉस है स्वामी है. आणि कारण तुमच्या वरती सुद्धा एक बॉस तुमचा जो न्यायाधीश स्वामी आहे तो आहे. हे बात स्मरण रखकर आपको क्या करना है अपने स्वामी के अंडर रहना है उसे धोखा नहीं. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे की स्मरण ठेवून तुम्हाला तुमच्या स्वामीच्या आधीनतेमध्ये राहायचं आहे त्यांना फसवायचं नाही आहे. सबसे लास्ट आणि सर्वात लास्ट एक दुसरे को आणि एकमेकांना धोका नाही आणि फसवू नका. एक दुसरे क्यों क्योंकि आप जिन आप देखो आपके बाजू में आगे पीछे जो बैठे हैं ना आप उनमें यीशु है. आणि बघा तुमच्या आजूबाजूला तुमच्या पुढे पाठीमागे जे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रभू यीशु आहे. आगे पीछे आगे जो भी यहाँ बैठे हैं सब आगे पीछे आप में कौन है. आणि तुमच्यामध्ये कोण आहे. प्रभू यीशु है. आणि प्रभू यीशु आहे तुमच्यामध्ये. जब आप एक दूसरे को रखते हो धोका देते हो फसाते हो यानी आप मसीह को करते. आणि मग जेव्हा तुम्ही एकमेकांना फसवता एकमेकांना धोका देता तेव्हा तुम्ही ख्रिस्ताला फसवता. आजचे वचन के अनुसार फेथफुल रहो. आणि म्हणून आजच्या वचनानुसार तुम्ही विश्वास योग्य राहा. कोई आपको कितना भी सर्टिफिकेट दे भोला का प्रभु के सामने फेथफुल. आणि कोणी तुम्हाला किती जर वाईट आहात असं जर सर्टिफिकेट दिला तरी सुद्धा तुम्ही देवासमोर चांगला राहा. प्रभु के सामने फेथफुल आणि देवासमोर तुम्ही विश्वास योग्य राहा. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रभूचा हे स्वभाव धारण करा. आणि म्हणून देवाचा हा जो स्वभाव आहे तो तुम्ही धारण करा. प्रभू आशीष प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना.
आपण प्रार्थना करूया. डोळे बंद करेंगे, आपण डोळे बंद करूया, हमारे हाथों को जोड़ेंगे आणि आपण आपले हात जोडूया. परमेश्वर है और तुम चाहता है कि हम भी विश्वसनीय है. प्रभु हम तेरे हैं, इसलिए हमारे द्वारा ही तो तेरी पहचान होती है प्रभु लोगों के पास इस संसार में. इसलिए अगर हम ही एक दूसरे को तुझे अपने लोगों को माँ बाप को लाइफ पार्टनर को धोखा देंगे तो तेरी बदनामी होगी ना, तेरी निंदा होगी ना. जिससे मेरे पिता प्लीज प्रभु हमें विश्वसनीय बना, हमारे अंदर से झूठ बोलने वाली आदत को निकाल. अभी हमने प्रार्थना के मानने के समय पर सीखा कि हम आपसे कह सकते हैं, इसे हम सबके अंदर से झूठ को निकाल, धोखा देने वाली बात को निकाल, चोरी करने वाली आदत को निकाल और मेरे पिता हमें विश्वसनीय बना, हमें फिर तो हमारी बिंदी और तू ही कर सकते. इसे मैं तेरा दास होने के नाते आज इन आए हुए सभी लोगों के लिए मांगती हूँ कि सत्य बोले, सत्य चले, सत्य देखे, सत्य ही के विषय पर जागरूक रहे, स्थिर रहे. पवित्र पिता किसी की भी हानि नहीं करे और प्रभु पवित्र पिता ये विश्वसनीय रहे, आपसे वो खुद को भी धोखा नहीं दे, किसी और को भी धोखा दे. आपका लहू लगा के, यीशु का लहू लगा कर पवित्र आत्मा मैं इन सबका ताब आपके हाथों में, यहाँ जितने आए हैं पवित्र आत्मा इन सबको मैं आपके हाथों में देती हूँ, प्रज्वलित हो जा, इनके अंदर विश्वसनीयता बना दे, इन्हें विश्वास एक दूसरे का कभी तोड़ने वाला नहीं परंतु बनाने वाला विश्वसनीय बना दे. इन्हें शक्ति दे आज के बाद सच्ची बोले, कुछ भी हो सच बोले, कभी झूठ नहीं बोले और ये सिर्फ पवित्र आत्मा तू ही कर सकता है. इन सबको मैं तेरे हाथों में धन्यवाद देती हूँ, रक्षा करना, आए हुए तेरे बच्चों को आशीष देना, अलंकार सम्मान से तेरे आय से दूर करना, सदानंदी तरीके की सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके वैवाहिक और लौकिक जीवन में शांति देना, शबाब इनकी सारी आशीष देना, आंखों की पति के समान इन्हें संभाल, इनकी ढाल इनका कवच इनका प्रभु इनका स्वामी इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र रक्षा करना, आंखों की पति के समान संभाल, सारा धन सारी महिमा सारी प्रशंसा सारा गौरव में आपको मिलता है. प्रभु यीशु के लहू से इन सबको कवर कर और प्रभु दुष्ट के वचन कभी उठा के लेके जाने नहीं, ये बोया है ये जरूर फल है यीशु के नाम से.